नमस्ते सगळ्यांना. आज आहे आपल्या गौराईचं पूजन. तर आणि त्याच्याच बरोबर आमच्याकडे एक नवीन नवरी आहे ना, तर तिचा आहे आज खास प्रोग्राम. तर तुम्हाला बघायचं आहे की ती काय काय तयारी करते ते चला दाखवते. मी ती चालली आहे नवरीबाईची ओस्याची तयारी. चांगलं वाटत. आम्ही पहिल्यांदा ओस्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आम्हाला माहित नव्हतं नक्की काय करतात, पण आम्ही खूप सगळीकडे जाणून घेतलं आणि व्यवस्थित केलं आहे. बघा तुम्हाला आवडते की नाही. आणि माझ्या नंदेने सगळी तयारी केली आहे. तर माझ्या नंदेने काय काय आणलं ते बघा. तर आता मी लग्नानंतर पहिल्यांदा ओसा पुजणार आहे म्हणून मी 5 सूपं घेतली आहे आणि दरवर्षी मग मी एकच सूप घेऊन देवीची पूजा करेन. तर आता ह्या 5 सूपांमध्ये मी काय काय ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवते व्यवस्थित. तर इथे मी 5 प्रकारची फळं ठेवली आहेत. ही 5 प्रकारची मिठाई आहे. त्यानंतर मी इथे सौभाग्याचं लेणं असतं ते ठेवलं. याच्यामध्ये कंगवा आहे, हिरव्या बांगड्या आहे, आरसा आहे, चांदीची जोडवी आहे आणि काळेमणी आणि एक सोन्याचा मणीसुद्धा ठेवला आहे. आणि त्यानंतर हे ओटीचं करंडापणी याला म्हणतो आपण, तेसुद्धा मी ठेवलं आहे. त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघाल तर हे ओटीचं सामान आहे, ब्लाऊज पीस, नारळ आणि ही वेणी. आणि त्यानंतर हे पंचपाळ आहे, त्याच्यामध्ये मी हे हळदी कुंकू ठेवलेलं आहे. आणि असे प्रत्येक गोष्ट मी ठेवलेली आहे इथे. आणि हा दिवासुद्धा आहे. तर प्रत्येक सूपामध्ये हा दिवा आणि हे पंचपाळ मी हे असं ठेवलेलं आहे. पंचपाळमध्ये अक्षता टाकल्यात का? आणि या सगळ्या कोण आहे? या सगळ्या माझ्या माहेरकडचे म्हणजे किसाट परिवारांकडचे सगळे मंडळी आहेत आणि खूप उत्साहाने आम्ही माझे सगळे सण या लोकांनी साजरे केलेले आहेत. तर त्या बाबतीत मला खूप आनंद वाटतो. तर मी संसाऱ्याकडे अण्णा संसारे आहे आणि माझ्याचं किसाट हे सगळे किसाटांचे आहेत, पण माझ्या सासूला बरं नसल्यामुळे ते आले नाही. तर माझी सासू खूप हौसी आहे ऍक्च्युली, त्यांना पण खूप आवडतं माझे सगळे सण साजरे करायला, पण आजारी असल्यामुळे त्यांना नेमकं जमलं नाही. पण त्यांनी सगळे सण मध्ये छान साजरे केले. माझ्या आत्या पण आलेली आहे. तर गौरीला जसं म्हणतात की माहेर वर्षाला जास्त महत्व दिलं जातं, तर दरवर्षी माझ्या आत्या सुद्धा येते. नाव घे नवऱ्याचं, नाव घे गौरी माते की नाव घ्या ना. हो नाव तर घेतलं पाहिजे. सासू सासरे आहेत प्रेमळ, आई वडील आहेत हौसी. सासू ससरे आहेत प्रेमळ, आई वडील आहेत हौशी. गौरवरावांचं नाव घेते गौरी पूजनेच्या दिवशी. फादर टाक जायची जासा ह्याच्यातच आहे. आता आपण त्याच्यात दागिने करायचे का? हो ते सांगू.
निवेद स्टार वापस करण्यात बिझी आहे आपले स्टार बिझी आहे हो सगळ्यांना भूक लागली आहे आणि सगळ्यांना असं वाटतंय की कधी जेवतोय आम्ही हा माझा मामी भाऊ आहे आणि खास तो माझ्यासाठी आलेला आहे गौरीच्या पूजेसाठी आणि पुढच्या वर्षी आमच्यासोबत एक नवीन मेंबर सुद्धा येणार आहे आणि याचं आता लग्न होणार आहे आमची बहिणी येणार आहे आम्ही खूप एक्साइटेड आहोत सगळेजण तर कीप वॉचिंग तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दिसतील सगळ्याच्या आणि इथे बघा माझी मामी आहे ही व्हिडिओमध्ये यायला खाल्ला तिला आवडत नाही फोटो आणि व्हिडिओ काढलेला आमच्या नणंदबाई सगळ्यांना हळद कुंकू लावून सगळ्यांचा ओसा भरणार आहे सासरची आहे माया आईची आहे छाया सासरची आहे माया आईची आहे छाया गौरवराव आहेत माझे सगळं हट्टे पुरवाया आणि परत तुम्हाला नाव घ्यायचंय नाव घ्यायचंय तुम्हाला ठीक आहे कपाळावर लावले कुंकू हिरवा चुडा आहे हाती कपाळावर लावले कुंकू हिरवा चुडा आहे हाती गौरवरावांशी लग्न केल्यावर मी आहे खूप भाग्य राजाराणीच्या खेळात त्यांनी मला केलं चेकमेट गौरवांचं नाव घेते ते आहे खूप ग्रेट अकबर दी ग्रेट परत एकदा नाव घ्यायचं मिळून कामं केल्यावर कामं होतात लवकर मी चिरते भाजी गौरव भाऊ लावतो मिळून कामं केल्यावर कामं होतात लवकर मी चिरते भाजी गौरवला लावतात कुकर आई जान्हवी ताईचा आणि माझ्या सासू आई होत्या अरे वा
आशीर्वाद घेत आहे. बस एवढा आशीर्वाद का गं आशीर्वाद दिला तर मोठं नको. गौरी माते की जय. एकवीरा माते की जय. दुर्गा माते की जय. एकवीरा माते की जय. इकडे बघा. आज आमच्या गौरीचं पूजन झालेलं आहे. तुम्हाला आमच्या गौरीचं पूजन कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण की आम्हाला खूप उत्सुकता असते की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये काहीतरी टाका. तुला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.